आदरणीय तहसीलदार साहेब उपस्थित सर्व मान्यवर, 71वा प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. अनेक मान्यवर उपस्थित आहेत, उशीर झाल्यामुळे मी प्रत्येकाचे नाव घेत नाही. पत्रकार बंधू उपस्थित आहेत. अनेक विषयांवर आपली चर्चा झाली. राष्ट्रावर, देशावर, राज्यावर आपलं प्रथम प्रेम पाहिजे अशी भावना प्रत्येकाची आहे. निश्चित प्रकारे आपण आपल्या स्वतःपासून सुरुवात केली तर निश्चित प्रकारे राष्ट्र हा चांगल्या पद्धतीने घडू शकतो. म्हणून आपलं राज्य असेल, राष्ट्र असेल, आपलं तालुका असेल, जिल्हा असेल, अनेक नेत्यांच्या मदतीने एक एक पाऊल टाकून एक विकसित झालेला आहे. तर इथून पुढच्या कालावधीमध्ये मी जरी तालुक्याचा लोकप्रतिनिधी असलो तरी आपल्या सर्वांना एकत्रित घेऊन पुढे जाण्याची माझी मानसिकता आहे. मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जरी असलो तरी मी आता तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने सगळेच माझे आहे. म्हणून मी काय भेदभाव ठेवत नाही, सर्वांनी एकत्रित येऊन पुढं जावं. दोन तीन गोष्टी मी फक्त सांगणार आहे. पाण्याच्या बाबतीत जनतेने जुन्नर तालुक्यातल्या निश्चिंत राहावं. इथून पुढच्या कालावधीमध्ये पाणी प्रत्येकाला शेवटपर्यंत मिळेल अशा प्रकारचे नियोजन आपण केलं आहे. शिवजयंती येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आपल्या मातीत झाला आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने दोन तीन बैठक आम्ही घेतल्या, सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलवलं, कलेक्टर साहेबांकडे फायनल मीटिंग झाली. त्याच्यामध्ये शिवजयंतीचा प्रोग्राम कसा ठरणार आहे त्याच्या बाबतीत निश्चिती झालेली आहे. ते निश्चित प्रकारे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आपल्याला ते समजेल. आपण सर्वांनी सहभाग घेऊन यंदाची शिवजयंती अत्यंत उत्साहामध्ये पार पाडूया. माणिकडोला नवीन बिबट्या निवारण केंद्र आपण निर्माण करणार आहोत, ज्याच्या माध्यमातून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शासनाने खूप मोठं पाऊल उचललेलं आहे. तिथं जी अतिक्रमणाची कॉलनी आहे त्यांचं रिहॅबिलिटेशन करून त्याच ठिकाणी त्यांना अधिकृतरित्या पुनर्वसित करणार आहोत. म्हणजे त्यांच्यावर काही गदा येणार नाही असं धोरणात्मक निर्णय माननीय अजितदादा पवार साहेबांनी, उद्धव ठाकरे साहेबांनी घेतलेला आहे. इथं तालुक्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न मला कुठला वाटत असतो तो रोजगाराचा आहे. मुलं शिकली, सवरली, शेती करतात, शेतीवर उपजीविका असणारे खूप कुटुंब वाढत चाललेलं आहे. रोजगार निर्माण व्हावा याच्यासाठी पर्यटनाशिवाय पर्याय नाही. एक महत्वाकांक्षी घोषणा शिवजयंतीच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री करणार आहेत. यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प असेल, अनेक पर्यटन प्रकल्पाला आपण पुढे जाणार आहोत. इथं जे काही खंत व्यक्त केली की प्रशासनातले अधिकारी इथं उपस्थित पाहिजे, तर निश्चित प्रकारे प्रत्येक विभागाचा अधिकारी कुठल्या कुठल्या दिवशी कसा कसा हजर राहणार आहे याचं वेळापत्रक ठरून त्यांनी त्याच्या कोर्टाच्या तारखा असं श्रेष्ठींनी बोलवलं. याच्या व्यतिरिक्त तो किमान आठवड्यातले 4 दिवस तरी इथं उपस्थित राहिला पाहिजे असं हजेरी पुस्तक आम्ही इथं ठेवणार आहे की जेणेकरून आपल्याला ते अधिकारी भेटण्यासाठी उपलब्ध राहील. त्याचबरोबर NRC, CA, सावरकर साहेबांचा विषय, एल्गार परिषद, या सगळ्या गोष्टी जरी असल्या, प्रत्येकाचं मत जरी वेगळं असलं तरी वादांकित विषय जुन्नर तालुक्यामध्ये येता कामा नये. आपण सर्वजण एक आहोत, आपल्यासमोर प्रश्न वेगळे आहेत, अनेक आहेत, त्याला सामोरे जाण्यासाठी आपल्याला पुढे जायचे. म्हणून त्याच्यामुळे इकडं आपल्यात भांडणं हे काय आपल्याला माझ्या तरी बुद्धीला पटत नाही. कुणी कुठे जन्म घ्यावा हे काही ठरलं नव्हतं. मी काही ठरलं होतं की मी वल्लभ चंद. म्हणून आपण सगळे या पृथ्वी तलावर आणि जुन्नर तालुक्यामधले माणसं आहोत. आपण भाग्यवान आहोत की आपण जुन्नरमध्ये जन्मलो. पण आपण सर्वजण एकत्रितपणे पुढं जाण्याचा मानस करूया. नगरपालिका, पंचायत समिती, तहसील केशरी यांच्या प्रमुखांशी बोलून जे कडलक सरांनी इथं मुद्दा उपस्थित केला त्याच्यासाठी स्वातंत्र्य दिन 26 जानेवारी इथं किमान थोडीफार तरी त्यांच्या इमारतीवर लाईटिंग उपलब्ध होईल अशा प्रोव्हिजन्स करून आपण पुढे चालूया. आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याच्याबद्दल आभार मानतो. प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना नम्रपणे शुभेच्छा देतो आणि शिवजयंतीला मात्र आपण सर्वांनी सहभाग घेऊन उपस्थित राहावं एवढी विनंती करतो. थँक्यू.